आहे कोणत्या क्षणी मॅचची रंगत वाढवण्याची. बघूया षटकातील दुसरा चेंडू. आणि मी म्हटलं होतं महेशला फक्त तिथे एक धाव काढून देण्याची गरज होती, कारण या फलंदाजामध्ये ती कला आहे, या फलंदाजामध्ये ती टेम्परामेंट आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही चेंडूला भिटकावून द्यायची आणि चेंडूला मात्र भिटकावून द्या. रंगण मांडरेवर षटकार. या सात धावांनी निश्चित धावपलक पुढे गेले, धावपलक बनलं गेले ते 53 धावा. अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. क्रिकेट आहे काही होऊ शकतं आणि चित्ताने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा लॉगन बाउंड्री बाहेर षटकार. बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट. इथे मात्र श्रावण आपले मनसुबे क्लिअर करत असताना चेंडू जातो 6 धावांसाठी. या 6 धावांनी धाव संख्या होतीये 59 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. यापुढे होणारा सामना सोम पायटर्स विपक्ष आर्यन स्वत टेंबरे. टेंबरे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलं ते सोम पायटर्सच्या संघाला. पुन्हा एकदा चेंडू मध्ये लगातार 3रा ब्लास्ट. 3 चेंडू 3 षटकार लावत असताना इथे मात्र सामना जिंकून दिलाय श्रद्धा इंडियन्स संघाला श्रावण डोंगरे याने. बघा मी म्हटलं होतं या फलंदाजामध्ये क्लास आहे, या फलंदाजामध्ये टेम्परामेंट आहे, या फलंदाजामध्ये ती कला आहे.